नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती आणि आजच्या सेशनमध्ये आपण अठरा सप्टेंबरशी रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या पाहणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही जी एसचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करून घेतो आहे त्याचबरोबर बघा आपण करंट अफेअर्ससोबतच तुमच्या स्टडीशी रिलेटेड जेवढे काही इम्पॉर्टंट बूस्टर पॉईंट्स आहेत ते देखील कवर करतो आहे जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे असेच बूस्टर पॉईंट जे आहेत आपण क कम्प्लीट करून घेतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच कोणत्याही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही त्याचबरोबर रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं आहे तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात कोणता पेमेंट देशातील पहिली आधारित मेट्रो पार्किंग सुविधा सुरू केली आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा हा जो क्वेश्चन आहे तो आपण डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा आजच्या सेशन मधला पहिला क्वेश्चन काय पाहूयात शांतीपूर्ण मिशन दोन हजार एकवीस संयुक्त दहशतवाद विरोधी युद्ध अभ्यास कुठे आयोजित केला जात आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन रशिया बघा रशियामध्ये शांतीपूर्ण मिशन ज्यालाच आपण काय म्हणू शकतोय पीसफुल मिशन दोन हजार एकवीस संयुक्त दहशतवादी विरोधी युद्धाभ्यास जो आहे तो आयोजित केला गेलेला आहे आणि हा युद्धाभ्यास अभ्यास बघा एसयू म्हणजेच शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या मेंबर कंट्रीजच्या आहेत यांच्या दरम्यान किंवा यांच्या थ्रू हा काय झालेला आहे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता संयुक्त आतंकवाद विरोधी युद्धाभ्यास आपण याला म्हणू शकतोय आणि याचं ऑर्गन ऑर्गनायझेशन जे आहे ते ऑरेनबर्ग क्षेत्रात केलेलं आहे तेरा सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान हा युद्धाभ्यास जो आहे तो चालणार आहे ही या युद्धाभ्यासाची सिक्स्थ एडिशन आहे ज्याच्यामध्ये दे भारताने देखील पार्टिसिपेट केलेलं आहे आता एस सी ओनं याचं आयोजन केलेलं आहे तर एस सी ओची स्थापना बघा दोन हजार एकला झालेली आहे हेडक्वॉर्टर कुठे आहे बीजिंग चीनमध्ये आणि अध्यक्ष आहेत सध्याची वॉलदिमीर नोरोवो त्याच्यानंतर एस सी यूच्या मेंबर कंट्रीज बघायचं झाला तर त्या कोणत्या कोणत्या आहेत चायना रशिया कझाकिस्तान तजाकिस्तान त्याच्यानंतर बघा दोन हजार एकवीसची जी एस सी यूची मिटिंग होणार आहे त्याची अध्यक्षता कोण करणार आहे तजाकिस्तान इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा त्याच्यानंतर आता इथे युद्धाभ्यासाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर सप्टेंबर महिन्यात किंवा या दोन हजार एकवीसमध्ये कोणते कोणते इम्पॉर्टंट एक्सरसाइज झालेले आहेत ते एकदा ओव्हरलुक करूयात बघा बघा सप्टेंबर महिन्यामध्ये आपला ऑस्ट्रेलिया सोबत इंडेक्स हा एक्सरसाइज झालेला आहे हा एक नेव्हल एक्सरसाइज आहे त्याच्यानंतर सिंगापूर सोबत कोणता होतो आहे सिम्बॅक्स होत जो साऊथ चायना सी मध्ये झालेला आहे एक हा देखील एक नॅवल एक्सरसाइज आहे त्याच्यानंतर झापड दोन हजार एकवीस हा झालेला आहे रशिया बरोबर त्याच्यानंतर बघा शेअर्ड डेस्टिनी जो आहे दोन हजार एकवीसचा चा तो कोणासोबत होत चायना सोबत होतं त्याच्यानंतर काजिंद हा कझाकिस्तान सोबत होत इंद्रा बघा रशियाचा उल्लेख आलेला आहे तर रशिया सोबत आपला इंद्रा हा एक्सरसाइज होत त्याच्यानंतर कोंकण जो आहे तो ब्रिटन सोबत होत आणि कटले जो आहे तो पूर्व आफ्रिकी तटवर्ती करण्यात आलेला आहे तर एवढे काही इम्पॉर्टंट uh, काय आहेत आपले युद्धाभ्यास आहेत दोन हजार एकवीस मध्ये झालेले तर हे देखील नोट डाऊन करून घ्या आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा शून्य कार्यक्रम कोणी सुरू केला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा हा आ, जो शून्य कार्यक्रम आहे तो नीती आयोगाने सुरू केलेला आहे किंवा याच्या थ्रू सुरू करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे एक नीती आयोग बघा एस चे रॉकी माउंटेन इन्स्टिट्यूट आहे याच्यासोबत इलेक्ट्रिक व्हेकल्सना चालना देण्यासाठी हा कार्यक्रम जो आहे शून्य कार्यक्रम तो राबवण्यात येत आहे शून्य प्रदूषण वितरण वाहन याचा याला चालना देण्यासाठी हा कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे बघा इलेक्ट्रिक व्हेकल्स हे जे पर्यावरणाच्या हितासाठी आहेत किंवा त्यांच्या आर्थिक लाभाविषयी या कार्यक्रमा थ्रू काय केलं जाणार आहे सांगण्यात येणार आहे आता नीती आयोगाने याची सुरुवात केलेली आहे तर बघा नीती आयोगाचा फुलफॉर्म काय आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अध्यक्ष कोण आहेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी नेहमी नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असणार आहेत भारताचे पंतप्रधान असणार आहेत उपाध्यक्ष कोण आहेत राजीव कुमार हा क्वेश्चन विचारला देखील गेलेला आहे एक्झामसाठी साठी त्याच्यानंतर बघा सीईओ कोण आहेत अमिताभ कांत स्थापना कधी झालेली आहे एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी आणि योजना आयोगाच्या जागेवरती हे आलेलं आहे नीती आयोगाला आपण थिंक टँक असं देखील म्हणतोय त्याच्यानंतर बघा नॉर्थ ईस्ट रिजन जे आहे नीती आयोगाने काय केलेलं आहे नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल दोन हजार एकवीस बावीस रिलीज केलेला आहे ज्याच्यामध्ये टॉप कोणी केलेला आहे पूर्व सिक्कीमचा पूर्वी सिक्कीम जिल्हा आहे त्यानेच टॉप केलेला आहे त्याच्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जो आहे इंडेक्स तो रिलीज केलेला होता दोन हजार वीस एकवीसचा तर याच्यामध्ये टॉप केलेलं होतं केरळने आणि लास्ट कोण होत बिहार होतं त्याचबरोबर सुरक्षित हम सुरक्षित तुम ही योजना देखील चालू केलेली आहे नीती आयोगाने चालू केलेली आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या टाइमच्या शंभर सर्वात प्रभावशाली लोकांच्या यादीत किती भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन तीन भारतीयांचा समावेश करण्यात आलेला आहे आता टाइम काय केलेलं आहे शंभर मोस्ट इन्फ्लुएन्शियल लोकांची यादी जी आहे ती रिलीज केलेली आहे ज्याच्यामध्ये तीन भारतीय लोकांचा समावेश त्या हे तीन भारतीय लोक कोण आहेत पहिले तर आहेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी त्याच्यानंतर दुसरे आहेत ममता बॅनर्जी आणि तिसरे आहेत सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आधार पुणावाला तर या तिघांची नाव काय आहेत इम्पॉर्टंट आहेत त्याचबरोबर आता इथे मोस्ट इन्फ्लुएन्शियल लोकांची लिस्ट रिलीज करण्यात आलेली आहे तर त्याच्याशीच मिळता जुळता क्वेश्चन आपण uh, एका लेक्चरमध्ये पाहिलेला होता द मॉर्निंग कन्सर्टच्या अनुसार सर्वात प्रभावशाली नेता याच्यामध्ये टॉप कोणी केलेलं होतं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी टॉप केलेलं होतं बघा सत्तर टक्के रेटिंगसह सर्वात प्रभावशाली नेता म्हणून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं नाव काय पुढे आलेलं होतं त्याचबरोबर बघा वर्ल्ड फिफ्टी ग्रेटेस्ट लीडर लिस्ट रिलीज केलेली होती ज्याच्यामध्ये एकमेव भारतीय होते ते म्हणजे अदार पुनावाला आणि ज्यांचं रँकिंग को किती होतं त्याच्यामध्ये टेन नंबरला ते होते आणि त्याच्यामध्ये टॉप कोणी केलेलं होतं न्यूझीलंडच्या प्राइम मिनिस्टर जेसिंडा अर्डन यांनी त्याच्यानंतर बघा सिरम इन्स्टिट्यूट रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर आता कोरोनाच्या काळामध्ये मोस्टली त्यांचं नाव आपल्याला ऐकायला मिळतंय कारण की यांनीच काय केलेलं आहे वॅक्सिन बनवलेलं आहे कोणतं कोविशिल्ड जे आता सर्वांना मोस्टली यूज केलं जात आहे लसीकरणामध्ये कोविशिल्ड आता सिरम इन्स्टिट्यूटचे फाउंडर कोण आहेत सायरस पुनावाला यांना लोकमान्य टिळक अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे आता कोविशिल्ड हे आपल्याला माहिती आहे सर्वांना सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेलं आहे तर अजून एक वॅक्सिन आहे कोवॅक्सिन हे कोणी बनवलेलं आहे भारत बायोटेकने बनवलेला आहे तर यात देखील काही गोष्टी आपण काय करू शकतो कनेक्ट करू शकतो आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकताच आय रास्ते इथे आय आहे आय रास्ते प्रकल्प कोणी सुरू केला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन नितीन गडकरी बघा नितीन गडकरी यांनी काय केलेलं आहे आय रास्ते ही योजना किंवा प्रकल्प जो आहे तो सुरू केलेला आहे आर्टिफिशियल इंटेज इंटेलिजन्सवरती हा बेस्ट आहे आणि रस्त्यावरती जेवढा काही अपघात होतात ते कमी करण्यासाठी हा प्रकल्प जो आहे याची सुरुवात करण्यात आलेली आहे नेमके अपघात कशामुळे होतात ता आणि त्यांच्यावरती काय उपाययोजना केल्या जाणार आहेत हे या प्रकल्पा थ्रू काय करण्यात येणार आहे शोधण्यात येणार आहे त्याच्यानंतर बघा इंटेलिजंट सोल्युशन फॉर रोड सेफ्टी थ्रू टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग असा या आय रस्त्याचा काय होतं फुल फॉर्म होतो आणि हे कुठून सुरू करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी आता नागपूरचा उल्लेख आलेला आहे तर नागपूरमध्येच नितीन गडकरी यांनीच काय केलेलं आहे देशातील पहिलं सी एल एन जी प्लांट जे आहे ते सुरू केलेलं आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा ओझोन लेअरच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस अलीकडे कधी साजरा केला गेला असा तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक सोळा सप्टेंबर बघा इम्पॉर्टंट डेशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर आपण सप्टेंबर महिन्यातील सर्वच्या सर्व काय करतोय इम्पॉर्टंट डेट जे आहेत जेव्हा जेव्हा क्वेश्चन असा इम्पॉर्टंट डेशी रिलेटेड येतोय तेव्हा आपण रिवाईज करतोय तर आजचा क्वेश्चन आपल्याला होता काय ओझोन लेअरच्या संरक्षणासाठी म्हणजेच इंटरनॅशनल डे फॉर द प्रोटेक्शन ऑफ द ओझोन लेअर हा सोळा सप्टेंबरला आपण साजरा करतोय ओझोनचा जो काही लेअर आहे पृथ्वीच्या भोवती जो सूर्याच्या हानिकारक किरणांपासून पृथ्वीला वाचवतोय कोणत्या किरणांपासून युव्ही रेसपासून अल्ट्रा व्हायलेट रेसपासून आणि ज्याच्यामुळे पृथ्वीवरती जीवन काय आहे सुरक्षित आहे तर त्याच ओझोन लेअरच्या संरक्षणासाठी हा दिवस जो आहे तो आपण साजरा करतोय तर थीम काय होती या दिवसाची मॉनिटरल प्रो प्रोटोकॉल प्रो, किपिंग अस अवर फूड अँड वॅक्सिन कूल म्हणजेच मॉनिटरल प्रोटोकॉल जो आहे आपल्याला अन्नाला आणि लसीला काय करतो थंड ठेवणं हे या दिवसाची थीम होती त्याचबरोबर बघा ओझोन लेअरला जो कमी करण्याचं काम आहे किंवा सर्वात जास्त ओझोन लेअर अफेक्ट कोणत्या वायूमुळे आहे सी एफ सीमुळे होतोय क्लोरो फ्लोरो कार्बनमुळे तर हे देखील इम्पॉर्टंट आहे आता इम्पॉर्टंट डेशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर सर्वच्या सर्व इम्पॉर्टंट डेट जे आहेत सप्टेंबर महिन्यातले ते एकदा रिवाईज करूयात बघा एक ते सात सप्टेंबर या दरम्यान आपण काय केलेलं आहे राष्ट्रीय पोषण वीक जो आहे तो सेलिब्रेट केलेला आहे दोन सप्टेंबरला वर्ल्ड कोकोनट डे साजरा करतात पाच सप्टेंबरला बघा दोन दिवस साजरे करण्यात येतात पहिलं तर आहे नॅशनल टीचर्स डे त्याच्यानंतर वर्ल्ड चॅरिटी डे सात सप्टेंबरला काय केलेलं आहे इंटरनॅशनल डे फॉर क्लीन एअर फॉर ब्लू स्काईज हा साजरा करण्यात आलेला आहे आठ सप्टेंबरला आपण साक्षरता दिन साजरा करतोय दहा सप्टेंबरला वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेंशन डे जो आहे तो सेलिब्रेट करण्यात येतोय त्याच्यानंतर बघा अकरा सप्टेंबरला काय केलेलं आहे फर्स्ट एड डे प्रथमोपचार दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतोय चौदा सप्टेंबरला आपण राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केलेला आहे तर पंधरा सप्टेंबरला लोकशाही दिन साजरा केलेला आहे आणि आता सोळा सप्टेंबरला काय करतोय ओझोन लेअरच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकताच टू कॅप्चर करण्यासाठी भारताचा पहिला प्रकल्प कोणी चालू केला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन टाटा स्टील बघा टाटा स्टीलनं काय केलेलं आहे नुकतंच ओ टू कॅप्चर करण्यासाठी भारताचा पहिला प्रकल्प जो आहे तो टाटा स्टील जमशेदपूर या ठिकाणी काय केलेला आहे चालू करण्यात आलेला आहे या प्रोजेक्ट मध्ये काय करण्यात येणार आहे ब्लास्ट फोरन्स ग्लास, गॅस ग्लास, जो आहे त्याच्यापासून टू जो आहे तो काढण्यात येणार आहे आणि ही असं करणारी ही पहिली कंपनी जी आहे स्टील कंपनी ठरलेली आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणी बौद्ध अभ्यास प्रोत्साहन पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांनी काय केलेला आहे बौद्ध अभ्यास प्रोत्साहन पुरस्कार जो आहे तो सुरू करण्याची घोषणा केलेली आहे बघा बौद्ध शिक्षण सांस्कृतिक क्षेत्रात संबंधित योगदान देणाऱ्या लोकांना किंवा व्यक्तींना संघटनांना हा जो पुरस्कार आहे तो देण्यात देन येणार आहे आणि या वर्षात बघा नोव्हेंबरमध्ये ग्लोबल बुद्धिस्ट कॉन्फरन्स देखील हेल्ड केली जाणार आहे प्रिवियस लेक्चरमध्ये आपण तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला होता यूएस ओपन दोन हजार एकवीस मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद जे आहे ते कोणी जिंकलेलं होतं असा तुम्हाला क्वेश्चन विचारला होता तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं दोन डेनियल मेदवे देवने आजचा तुमच्यासाठीचा स्टडी बूस्टर क्वेश्चन असणार आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेचा भारत सदस्य नाही आहे तर ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत सार्क शांघाई परिषद त्याच्यानंतर आशियन आणि ओपेक तर हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरवरती डिपेंड आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आजचे आपले स्टडी बुस्टर पॉईंट कस का, का रिलेटेड असणार आहेत एकतर प्रमुख संस्था भारतातील प्रमुख संस्था आणि त्यांचे प्रमुख यांच्यावरती डिपेंड असणार आहेत तर ते आपण डिस्कस बघा मोस्ट संस्था आहे ज्याचे प्रमुख शक्तिकांत दास त्याच्यानंतर डी आर ओ जी सतीश रेड्डी बी सी सी आय बघा सौरभ गांगुली नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी त्याच्यानंतर नाबार्डचे बघा गोविंदा राजुलू चिंताला इस्रोचे आहेत के सिवान सी बीचे आहेत अजय त्यागी सिडबीचे आहेत सी वाय एस रमण एलआयसीचे एम आर कुमार इंटेलिजन्स ब्युरोचे अरविंद कुमार रिसर्च अँड अनालिसिस विंगचे जी सामंत आणि सी बी आयचे एस के जयस्वाल आता आपला कालचा स्टडी बुस्टर क्वेश्चन काय होता महाराष्ट्र शासन बालिका दिन कधी साजरा करण्यात येतो असा क्वेश्चन विचारला होता तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं एक तीन जानेवारी रोजी आपण काय करतोय महाराष्ट्र शासन बालिका दिन जो आहे तो साजरा करतोय आजचा आपलं लेक्चर इथे संपत आहे आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल लेक्चर्स रिलेटेड किंवा करंट अफेअर्सचे रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरिअस असला तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका वेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणताही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद